नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आरोग्यदायी असा विषय घेऊन आपल्यासमोर आलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींना असं म्हटलं जातं की फूड इंडस्ट्री जी आहे तर ते फूड इंडस्ट्री कधीही बंद होणार नाही आणि त्या प्रत्येक दिवशीची डिमांड जी असते अन्नपदार्थांची ती नेहमी वाढत असते तो केकचा बिझनेस असो कॅन्डीचा बिझनेस असो किंवा साधा आ, काही रोजच्या डेली वापरातल्या वस्तू जरी घेतल्या भाजीपाला किंवा वेगवेगळ्या शोप वगैरेसारखे पदार्थ तरी आपण चांगला कलर बघून आणि क्वालिटी बघून त्या वस्तू चूज करत असतो मग शोप जर घ्यायची असेल तर हिरव्या रंगाचे शोप आपण घेतो गाजरांचा कलर आपण चेक करतो पण आपल्या हे लक्षात येत नाही की हे जे पदार्थ आहे विकणाऱ्या काही लोकांनी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांना कलर दिलेला असू शकतो कलर ट्रीटमेंट दिलेली असू शकते किंवा कधीकधी आपण केक किंवा कान कँडीज आईस्क्रीम वगैरे जे बनवत असतो तर त्यामध्येही आपण सर्रास वेगवेगळे कलर्स वापरत असतो हरकत नाही वापरायला हरकत नाही तरी आपल्या फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने जी परमिसिबल लिमिट दिलेली आहे झिरो पॉईंट फायपासून सिक्स मिलीग्रॅमपर्यंत वेगवेगळ्या कलरसाठी त्यापेक्षा जर आपण जास्त प्रमाणामध्ये अन्नपदार्थांमध्ये कलर घातले आणि त्याचं कन्झम्शन म्हणजे त्याचं खाणं आपलं वाढलं तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतींनी त्रास व्हायला सुरुवात होते केक डेकोरेशन असेल सॉफ्ट ड्रिंक्स असतील वेगवेगळे चिप्स असतील पॉपकॉर्न असतील वेगवेगळे बेक्ड मटेरियल असेल प्रिझर्व फूड असेल आईस्क्रीम असेल अशा सगळ्या पदार्थ किंवा आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे वाळवणामध्येही कलर्ड कुरडया किंवा वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात या पदार्थांमध्ये वापरले जाणारे कलर जे असतात त्याची क्वालिटी आणि त्याची लिमिट जी आहे ती आपण चाचपून घेणं आवश्यक आहे हे जे कलर्स आहेत तर ते केमिकल कंपाऊंड्स असतात त्यामध्ये रायबोफ्लॅविन नाव असतं टार्टारीन आहे कार्बॅमिक ॲसिड आहे एरिथ्रोसिन आहे इंडिगोटीन आहे ब्रिलियंट ब्र्यू ब्ल्यू नावाचा कलर आहे रेड थ्री नावाचा कलर असेल येलो फाय नावाचा कलर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपण न चेक करता आपल्या घरी वेगवेगळे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो इवन डेअरीमध्ये दूध स्वच्छ पांढरं दिसण्यासाठी त्यामध्ये कलर घातला जातो वेगवेगळे मीठचे मांसाहाराचे जे मीठ प्रॉडक्ट असतात जे पॅक्ड आपल्याला मिळतात त्यातही त्या मीठचं ट्रीटमेंट जे आहे ते वेगवेगळ्या कलरने केलं जातं ज्यानुसार ते दिसताना अट्रॅक्टिव दिसत असलं तरी आपल्या शरीरासाठी ते नक्कीच हानिकारक असणार हे आपल्याला माहीत असूनही आपण त्या गोष्टींच्या आहारी जातो मग वेगवेगळे परिणाम आपल्या शरीराला त्यामुळे भोगावे लागतात कोणकोणते परिणाम आहेत ते, ते आपण आता बघणार आहोत घातक परिणामांचा जर विचार केला तर जास्तीत जास्त फूड कलर अन्न घटक पदार्थांमध्ये सतत जर आपण कन्झ्युम केले तर शरीरावर रॅश येऊ शकता कातडीवर स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते स्किनमध्ये इरिटेशन म्हणजे खाज येते डिप्रेशन येऊ शकतं किडनीचे विकार होण्याची शक्यता असते पोटात दुखणे वांत्या होणे त्याचबरोबर डायरियासारखी लक्षणं असू शकतात घशामध्ये टाईटनेस जाणवणं श्वास फुलणं थायरॉईडमध्ये ॲलर्जी निर्माण होणं वजन कमी होणं अस्थमा डोकेदुखी मायग्रेन त्याचबरोबर लहान मुलांनी सतत कलरफुल कँडी खाल्ल्यामुळे त्यांची सर्वांगीण विकास किंवा वाढ होणं थांबणं आणि कॅन्सरसारख्या वेगवेगळ्या घातक परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं कधीकधी व्यक्तीच्या वागणुकीमध्ये सतत बदल झालेला आपल्याला दिसून येतो लहान मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो किंवा बिहेवियरल चेंजेस आपल्याला नोटीस होतात त्याचबरोबर झोप न लागणे रेसलेसनेस यासारख्या गोष्टीही त्या व्यक्तीच्या बिहे त्यांच्या वागणुकीमध्ये आपल्याला दिसून येतात तर हे जे साईड इफेक्ट आहेत हे आपण कमी करू शकतो जर कमीत कमी कलरचा वापर करून आपण अन्न घटक पदार्थ तयार केले आणि खाल्ले के गेले तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका